अति सन्माननीय मंत्री वड्डेटीवार ओबीसी व भटके विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली स्वतःची जागिरी समजून मनमानी कारभार करतायत। महाज्योती संस्थेचा बट्ट्या बोळ व हस या प्रस्थापिताच्या सरकारने केलेला आहे। बड्या बड्या बाता आणि धोरण खातय लाता अशी वड्डेटीवारांची गत झाली आहे। ओबीसी भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याचं धाकवत आणि परत त्यांच्याच गळ्यावरती सुरा फिरवायचं हे वड्डेटीवार साहेबांचं धोरण राहिलेलं आहे। एमपीएससी व यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीनं परीक्षा घेतली। यातील प्राप्त पात्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणं क्रमप्राप्त असताना महाज्योती संस्थेनं याला स्पष्टपणे नकार दिलाय। मात्र दुसरीकडं सारथी आणि बार्टी या दोन्ही संस्था आपल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन देत आहे। सारथी आणि बार्टी कडून विद्यार्थ्यांना दरमहा 10 ते 25 हजार रुपयाचा निधी मिळतो आणि महाज्योती मात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करते आहे। शिवाय सारथीच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि वड्डेटीवारने 3 दिवसांमध्ये त्यांना निधी वर्ग केला, परंतु ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्याची वेळ आली तर माननीय मंत्री वड्डेटीवार कोणत्या बिळात जाऊन बसलेत आता ही शोधायची गरज आहे। म्हणजे महाज्योती संस्था ही काय ओबीसी विद्यार्थ्यांचं कल्याण करण्यासाठी निर्माण झाली आहे का या विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी त्यांचं वाटोळ करण्यासाठी निर्माण झाले हे माननीय वड्डेटीवार यांनी स्पष्ट करावं। प्रस्थापितांच्या राज्यामध्ये ओबीसींच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का?